नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. आजच्या सवालमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज मोदी सरकारचं पहिलं बजेट अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलं आणि त्यात वेगवेगळ्या मुद्द्यांना स्पर्श करत असताना काही कठोर निर्णय घ्यावे लागले असं नमूद करतच या सगळ्या पुढच्या 3-4 वर्षामध्ये जोपर्यंत 7-8 किंवा 9% विकास दर जात नाही तोपर्यंत मी अर्थमंत्री म्हणून स्वतः समाधानी असणार नाही असं काही वेळापूर्वी दिलेल्या मुलाखतीत देखील त्यांनी स्पष्ट केलं. या सगळ्या बजेटला आजच्या बजेटकडं प्रत्येकजण, प्रत्येक क्षेत्रातली व्यक्ती, राजकीय असेल किंवा उद्योग क्षेत्रातली व्यक्ती असेल, अर्थतज्ञ असतील, कशा पद्धतीने पाहत आहेत आणि हे बजेट खरंच विकासाला चालना देणारं बजेट आहे का याविषयी आपण बोलणार आहोत. आपला आजचा सवाल आहे, मोदी सरकारच्या पहिल्या बजेटमुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल का? या मुद्द्याला धरून बोलण्याकरता आपल्यासोबत स्टुडिओत आहेत भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर, काँग्रेसचे नवनिर्वाचित विधान परिषदेचे आमदार अनंत गाडगीळ प्रवक्ते म्हणून देखील ते आत्ता आपल्यासोबत असतील, आणि अजित अभ्यंकर पुण्यावरून आहेत, कम्युनिस्ट पक्षाचे नेते. औरंगाबादवरून आपल्यासोबत आहेत माजी अध्यक्ष चेंबर ऑफ मराठा इंडस्ट्री आणि ॲग्रिकल्चरचे मुकुंद कुलकर्णी, उद्योजक आहेत, आणि नागपूरहून आपल्यासोबत आहेत अर्थतज्ज्ञ श्रीनिवास खांदेवाले. मला सुरुवात मुकुंद कुलकर्णी तुमच्यापासून करायची आहे. आजच्या बजेटचं स्वागत एक उद्योजक म्हणून तुम्ही कसं करताय, कसं पाहताय बजेटकडे? रेल्वे बजेट पूर्वी जी झालेली भाववाढ, रेल्वे बजेटवरची झालेली चर्चा, याच्यामुळे हे आर्थिक बजेट कसं येणार याच्यावर अतिशय मोठी उत्सुकता आणि पर्टिक्युलरली इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये होती. कारण जेव्हा देशाच्या GDP ग्रोथ आपण 6-7-8-9% म्हणतो, त्याच्यामध्ये इंडस्ट्रीचं कंट्रीब्युशन हे अत्यंत मोठं असतं. या बजेटकडे जेव्हा आपण बघतो, इंडस्ट्री म्हणून बघतो, त्यावेळेस सर्वप्रथम असं लक्षात येतं की यावेळेच्या बजेटची मांडणी ही अतिशय कम्प्रिहेन्सिव्ह अशी आहे. म्हणजे गेल्या 5 वर्षाचं जाहीर झालेलं बजेट, बजेटचं भाषण आणि त्याच्यानंतरच्या कमेंट्स आपण जर बघितल्या तर यावेळेस ज्या निटीग्रिटीनी कमेंट्स समोर आलेल्या आहेत तेवढ्या यापूर्वी कधी आलेल्या दिसलेल्या नाहीत. हे पहिलं वेगळेपण दिसतं. दुसरं वेगळेपण याच्यात जे दिसतं ते म्हणजे या बजेटला फिस्कल डेफिसिट कंट्रोल करण्यासाठी एक्सपेंडिचर कंट्रोल, म्हणजे गव्हर्नमेंटच्या हातात जे आहे त्याचा कंट्रोल हा दिसतो. कारण तुम्ही जर समरी पाहिली बजेटची तर डायरेक्ट टॅक्स रेव्हेन्यू 22,000 कोटींनी कमी होणार असं एस्टिमेशन त्याच्यात दिसतं आणि इनडायरेक्ट टॅक्स रेव्हेन्यू 7,000 कोटींनी वाढणार असं दिसतं. याचा अर्थ टॅक्स बॅलन्सिंग करून सामान्य मनुष्य आणि इंडस्ट्री यांना फील गुड देण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि हे रिस्ट्रक्चरिंग, टचिंग टू ऑल एरियाज आणि रिस्ट्रक्चरिंग असं असलेलं बजेट, डायरेक्शन ओरिएंटेड, मार्गदर्शक बजेट असं इंडस्ट्री या बजेटकडे बघते. मार्गदर्शक बजेट म्हणून तुम्ही याच्याकडे पाहताय. आपल्यासोबत अतुल भातखळकर आणि आनंद गाडगीळ देखील आहेत. आनंद गाडगीळ, तुम्ही या बजेटकडे कसं बघताय, ज्या पद्धतीने ते म्हणाले की इंडस्ट्रीला एक मार्गदर्शक बजेट आहे? हे बजेट आता अडवाणींचं नसून सरकारवर आता अडाणींचं प्रस्त झालेलं आहे हे या बजेटवरनं सिद्ध झालं आहे. पोर्ट डेव्हलपमेंटला कोणाचा विरोध नाही, पण 11,000 कोटी ताबडतोब सँक्शन होतात, प्रोव्हिजन केली जाते, याचाच आमचा जो मनात संशय होता तो आज सिद्ध झालेला आहे. अर्थशास्त्र हा माझा विषय नाही आहे, पण सामान्य माणसाच्या प्रतिक्रिया मी बोलणार आहे आणि व्यक्तिगत टीका मी जनरली करत नाही, पण आज इतिहासात घडलं नाही ते अर्थमंत्री, कदाचित त्यांची तब्येत बरी नसेल पण त्यांना थांबावं लागलं, हाऊस ॲडजेंट करावं लागलं भाषणात, जे कधी इतिहासात झालेलं नाही, आणि नंतर त्यांनी बसून केलं भाषण. मी त्यांच्या तब्येतीविषयी बोलणार नाही आहे, पण एक त्यातनं अर्थ असा निघाला की फार ज्या घोषणा केल्या होत्या आता हे सारं काही आम्हाला पेलवत नाही, हे आज त्यांनी असं एक त्यांनी दाखवून दिलेलं आहे. घोषणा व्हायच्या आधीच पेलवल्या नाहीत असं ते म्हणतात. मला असं वाटतं नाही नाही म्हणतात, त्यांनी बिलो दी बेल्ट कॉमेंट केलेली आहे. त्यांनी स्वतः म्हटलं की माझी प्रकृती ठीक नाही आहे, मी 5 मिनटं थांबतो. यात कुठली गोष्ट आहे? असं आहे, अरुण जेटली काही दृढार्थाने तरुण नाहीत, म्हणजे कायद्यानुसार तर ते सिनियर सिटिझन्स आहेत, अबव 60 आहेत. एक, आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते हेवी डायबिटिक आहेत, आणि 2 प्रचंड महत्त्वाची खाती गेले महिन्याभर ते सांभाळते, एकीकडे डिफेन्स आहे, एकीकडे अर्थ खातं आहे. त्यामुळे बजेटच्या बचत फक्त ते 5 मिनटं खाली बसले किंवा ॲडजॉन केलं आणि बसून बोलले. मला वाटतं की त्यात त्यांचा रेशन यात आहे की शेवटी बजेट संपवतं आणि ते पुन्हा उठून उभे राहिले आणि त्यांनी बजेट संपवलं. त्यामुळे याचा सगळा मुद्दा म्हणजे मला असं वाटतं की काँग्रेस ज्या पद्धतीने बिथरल्यासारखी गेले महिना 1.5 महिना वागते आहे, त्यातच यांची प्रतिक्रिया, त्याचंच एक पुढचं पाऊल आहे.
त्यामुळे अजूनही सत्ता आपल्या हातातून गेली ती इतक्या वाईट पद्धतीने गेली हे अजून त्यांना सहन होत नाही असं मला वाटतं. त्यामुळे मला वाटतं परिस्थितीला जुळवून घ्या गाडगीळ साहेब, ते अधिक तुमच्या हिताकरता अधिक एवढं लक्षात ठेवा. असं आहे की आज बजेटचं एक एकदा तुम्ही बघितलं, 85 साली राजीवजी गांधी यांनी 100 कोटी मुंबई शहराला दिले धारावीला, त्यानंतर अनेक कोटी रुपये आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटला दिले. 2004 साली तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंगजी म्हणाले होते की मुंबईचा शांघाय करू, मेट्रो आली, मोनोरेल आलं, इन्फ्रास्ट्रक्चर अनेक खूप ब्रिजेस आले. त्या तुलनेने आज महाराष्ट्राला काय दिलं? आज काही नाही. दुसरी गोष्ट अशी की आमची एक पॉलिसी होती की बाबा या सरकारला थोडे दिवस काम करू द्यायचं, उत्सुट पहिल्या दिवसापासून टीका करायची नाही, पण एवढाच फक्त फरक दाखवून देणार आहोत. आम्ही डिसइन्व्हेस्टमेंटच्या गोष्टी केल्या, डिसइन्व्हेस्टमेंट जोपर्यंत तुम्ही करत नाही फिस्कल डेफिसिट तुम्हाला कंट्रोल करता येणार नाही, त्याबाबत काही पावलं नाही आहेत. आता दुसरी जर गंमत बघायचं झालं तर डिसइन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत तरी ज्या पद्धतीने पाऊल टाकायला पाहिजे होतं त्या पद्धतीने ते गेलेलं नाही आहे. एक मुद्दा म्हणजे कसं टाकायला पाहिजे, दुसरा एका की इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत सुद्धा महाराष्ट्र, आता मुंबई शहरामध्ये आम्हाला आज वाटलं होतं की काहीतरी घोषणा त्या संदर्भातल्या होतील, मुंबई शहराच्या बाबतीतही काही झाले नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही जे केलं त्याच्यावर टीका करायची. दोन मुद्दे सांगतो त्यातले, यांचं मी अभिनंदनही करतो की मद्रासाला आज यांनी सुद्धा 100 कोटी दिलेले आहेत, म्हणजे आम्ही जेव्हा केले तेव्हा आमच्यावर टीका केली पण आज त्यांनी तेच केलं. नंबर दोन, ज्यावेळेला शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रामध्ये पुतळा 100 कोटी आम्ही एअरमार्क केले त्यावेळेला या मंडळींनी टीका केली. चांगली गोष्ट आहे की आज वल्लभभाईंचाही आज पटेल साहेबांचा पुतळा होणार आहे, 200 कोटी दिले, आमचा विरोध नाही आहे. आमचं म्हणणं नीट लक्षात घ्या, जेव्हा आम्ही असं काही करायला गेलो त्यावेळेला यांची टीका होते आणि मग हे बरोबर तेच दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्ती किंवा शहराच्या किंवा याच्या संदर्भात ते करतात तेव्हा मात्र ते चांगलं. हा जो दुटप्पीपणा आहे ना याच्यावर आमचा आक्षेप आहे. या दुटप्पीपणावर आक्षेप तुम्ही घेता, या मुद्द्याला आपण चर्चेला आणूया. मला अजित आपेंकर तुम्हाला विचारायचं आहे की ज्या पद्धतीने वेगवेगळे आक्षेप घेतले जात आहेत, किंबहुना इंडस्ट्री म्हणते की नाही आम्हाला हे मार्गदर्शक बजेट ठरलेलं आहे, चांगल्या गोष्टी पुढच्या काही काळासाठी त्यात असतील, तुम्ही कसं बघताय याचं विश्लेषण करताना? हे बघा, आपण पहिल्यांदा चांगलं किंवा वाईट असा शब्द वापरतो, त्याला आपण चांगलं कशाला म्हणायचं आणि वाईट कशाला म्हणायचं निकष स्पष्ट केले पाहिजे. तर मला असं वाटतं की ज्याच्यामुळे रोजगार वाढेल, ज्याच्यामुळे लोकांचं उत्पन्न वाढेल आणि देशाचा जो एक सर्वसामान्य माणूस आहे त्याची गरिबी विषमता ही कमी होईल, अशा प्रकारची दिशा ज्याच्यात किमान गरजा आहेत, किमान सामाजिक सुरक्षा आहे ती त्याला मिळेल, शिक्षण आरोग्य यासाठी तरतुदी असतील चांगल्या, तर आपण त्याला चांगलं म्हणू शकतो. मग धोरणात्मक असतील आणि पैशाच्या स्वरूपातल्या सुद्धा असतील. तर आज जरी आपण बजेट पाहिलं तर त्या बजेटमध्ये अर्थमंत्री सुरुवातीला जे बोलले की मागच्या वेळेला फिस्कल डेफिसिट नियंत्रित केलं, पण ते कशाच्या आधारावर केलं, तर ते म्हणले खर्च नियंत्रित करून केलं, उत्पन्न वाढवून केलं नाही. मला वाटलं तर बरं झालं, काहीतरी चांगले श्रीमंतांवरचे कर वगैरे काही वाढतील. दुसरं ते म्हणाले की ब्लॅक मनीच्या विरोधात काहीतरी कारवाई केली पाहिजे. मला वाटलं तर काहीतरी ऐकायला मिळेल, पण पुढे पूर्ण निराशा झाली. तेव्हा मी सगळ्यात पहिल्यांदा त्या भागावरती बोलतो की फिस्कल डेफिसिट त्यांनी 4.8% म्हणजे 4.1% GDP असा आणतो असं त्यांनी सांगितलंय, पण ते कशाच्या आधारावरती? उत्पन्न वाढवून नाही. त्यांनी डायरेक्ट टॅक्सेसमध्ये 22,000 कोटी रुपयाच्या सवलती दिलेल्या आहेत आणि इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये 7,000 कोटीची वाढ केलेली आहे. आणि ब्लॅक मनी कसा देशाबाहेर जातो सोडा, पण देशातला तरी कसा नियंत्रित करणार याच्याबद्दल एक वाक्यही ते बोलले नाही. तेव्हा याचा अर्थ असा की मागच्या पानावरून पुढे चालू, कॉर्पोरेट बजेट मागचंही होतं, हे बजेट कॉर्पोरेट बजेटच आहे. आता FDI, इन्शुरन्स सेक्टरमध्ये 49% FDI ही त्याने अलाव केली, की ज्याला आम्ही सातत्याने विरोध केलेला आहे. का केलेला आहे? कारण भारताचा फायनान्स सेक्टर हा स्वतंत्र राहायला पाहिजे, तो या जागतिक फायनान्स सेक्टरशी इंटिग्रेट झाला नाही, म्हणूनच आपण 2008 साली वाचू शकलो. परंतु नेमकी तीच चूक आता ते करतायत की आता ते इन्शुरन्समध्ये त्याने अलाव केलेला आहे. त्याच्यामुळे आता भारताचा फायनान्स सेक्टर जर जागतिक फायनान्स सेक्टरशी इंटिग्रेट झाला, तर जे अमेरिकन म्हणजे आपल्या सगळ्या आंतरराष्ट्रीय इन्शुरन्स कंपन्यांच्या बाबतीत, फायनान्स कंपन्यांच्या बाबतीत ते झालं, त्याला आता भारताचा फायनान्स सेक्टर जोडला जाईल, त्याची त्यांनी अगदी सनदात सांगितलेली आहे आपल्याला. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर त्यांनी शिक्षण आणि आरोग्य यांच्यासाठी काय एक्स्ट्रा घोषणा किंवा तरतुदी केल्या, काहीतरी वेगळं ऐकायला मिळेल असं वाटलं होतं, परंतु त्याच्याबद्दल अगदी जुजबी स्वरूपाची काही वाढ वगळता त्यांनी काही नवीन योजना किंवा त्याच्यात नवीन काहीतरी सांगितलेलं नाही. की शिक्षणावरचं कसं 6% पाहिजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या, आरोग्यावरचं किमान 3% पाहिजे,
जस्ट नो क्ल्यू फॉर दॅट. पुढचा मुद्दा सामाजिक सुरक्षा जर आपण पाहिले, ते म्हणले की जे प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन आहे त्याचे जे सभासद आहेत म्हणजे संघटित कामगार मुख्यतः, तर त्यांना 1000 रुपये किमान पेन्शन, म्हणजे पेन्शन ही कामगारांच्या पैशातूनच दिली जाते हा काहीतरी तिथं त्यांनी सांगितल्यामुळे भ्रम असा निर्माण होतो की सरकार काहीतरी पेन्शन देते. तसं काही नाही आहे, कामगारांच्या पैशातूनच त्यांना पेन्शन मिळते कामगारांच्या आणि एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशनमधनं. ती फक्त मिनिमम रक्कम त्यांनी ती प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनच देणार आहे, पण असंघटितांचं काय? असंघटितांच्या पेन्शनसाठी सोशल सिक्युरिटीसाठी एक वाक्यही ते बोलले नाही. त्याच्यानंतर इन्कम टॅक्स, आता वोडाफोनची एक मोठी केस झाली होती त्याच्यामध्ये माहिती आपलं की देशातल्या ॲसेट्स देशाबाहेर विकण्याचा करार झाला आणि त्याच्याबद्दल एक मोठी टॅक्स लायबिलिटी ही निर्माण झाली. त्यानंतर यांनी काय केलं आज की जणू काही ही रिट्रॉस्पेक्टिव्हली लावण्यात आलेली आहे अशा प्रकारचं एक चुकीचं हे डायरेक्ट टॅक्स बोर्डाच्या सुद्धा एक्स चेअरमननी सांगितलेलं आहे की ही तरतूद त्यावेळेला लागू होती, फक्त ती आम्ही योग्य प्रकारे लावली नव्हती, ती व्यवस्थित लावली. आता यांनी काय केलं की रिट्रॉस्पेक्टिव्हली कुठली तरतूद लावायची असेल तर त्याच्यासाठी अतिशय हाय पॉवर्ड कमिटी असेल. म्हणजे तुम्ही कॉर्पोरेट्सना खुश करण्याचा प्रयत्न करताय आणि हे खुशमस्करीगिरी आहे कॉर्पोरेटची. आणि पुढचा मुद्दा म्हणजे आता प्रत्येक मुद्द्यावर बरंच बोलता येईल. पुढच्या मुद्द्याकडे जाण्याआधी अतुल भातखळकरांचं उत्तर घेऊ आणि बाकीचे मुद्दे पण आपण चर्चेला घेऊया. नाही, मुळात असं आहे की अभ्यंकर हे कम्युनिस्ट पार्टीचे नेते आहे, त्यामुळे ते अशी टीका करणं अत्यंत स्वाभाविक आहे. पण मला दुर्दैवाचं वाटतंय की ती इतकी चुकीच्या पद्धतीने बोलत आहेत. म्हणजे आता त्यांनी शेवटचा जो मुद्दा मांडला रिस्ट्रॉबिलिटी टॅक्सचा, असा आहे की लोकांची ही मागणी होती, देशातले परदेशातले उद्योगपती अर्थतज्ञ यांची मागणी होती की रिस्ट्रॉबिलिटी इफेक्टने टॅक्स लावला जाणार नाही अशी सरळ घोषणा करा, अशी मागणी गेले काही दिवस होत होती. पण अरुण जेटलींनी भूमिका अशी घेतली की यापुढे रिस्ट्रॉबिलिटी इफेक्टने आम्ही टॅक्स लावणार नाही. जो टॅक्स लावण्याचा प्रयत्न गेल्या सरकारने केला होता, पण त्याच वेळेला गेल्या सरकारने तो लावल्यामुळे त्याच्याआधी वोडाफोनची केस झाली, त्यात सरकार सुप्रीम कोर्टात हरलं होतं, त्या हरण्यावरचा उपाय म्हणून सरकारने रिट्रॉबिलिटी टॅक्सची योजना आणली. तर त्या ज्या केसेस चालू आहेत त्या केसेसच्या संदर्भात सरकारने कुठलाही निर्णय घेतला नाही, त्या केस त्याच्या लॉजिकल एंडला जातील असं त्यांनी स्पष्ट आज भाषणात म्हटलं आहे. त्यामुळे यात कुठेही कॉर्पोरेटची किंवा वोडाफोनला मदत करण्याची अशी कुठली भूमिका नाही. माझी अभ्यंकर आपल्याला विनंती आहे, आपण इतकं खोटं किंवा चुकीचं कृपया बोलू नका. एक ऐकून घ्या, दुसरा मुद्दा इन्कम टॅक्समध्ये लोकांना सवलत दिली, ही कोणाला सवलत आहे? या देशातल्या मध्यमवर्गीयांना ही सवलत आहे, ज्याला 2 लाखाची आयकराची सवलतीची मर्यादा 2.5 लाखापर्यंत केली आहे. माझ्या कल्पनेमुळे देशातला कुठलाही उद्योगपती आणि मोठा मनुष्य हा काही 2.5 लाखाच्या आतल्या ब्रॅकेटमधला नाही आहे. आता सर्वसामान्य मध्यमवर्गीयांनी तुम्हाला मतदान केलं नाही त्यामुळे त्यांना मदतच करायची नाही अशी भूमिका असेल तर गोष्ट वेगळी, पण आम्ही ती मदत करणार. कारण तुम्ही पाठिंबा दिलेल्या सरकारने पहिल्या 5 वर्षात एवढी महागाई वाढवलेली आहे आणि तुम्ही पाठिंबा काढून घेतल्यानंतर सुद्धा ती आणखीन वाढलेली आहे. त्यामुळे या मध्यमवर्गाला दिलासा देण्याची आवश्यकता होती. 1-2 गुंतवणुकीला आम्ही चालना दिली आहे, कारण गुंतवणुकीची मर्यादासुद्धा वाढवली आहे, हाऊसिंग लोनवरची मर्यादासुद्धा आम्ही वाढवलेली आहे. या सगळ्यातून गुंतवणुकीला चालना मिळणार आहे आणि मुख्य या बजेटमध्ये मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला एवढा मोठा बढावा दिलेला आहे ज्याच्यामुळे या देशामध्ये रोजगाराची निर्मिती होणार आहे. 36,000 कोटी रुपये अलोकेट केलेले आहेत ज्या रोडच्या बांधणीमुळे मोठ्या प्रमाणावर देशामध्ये रोजगार निर्मिती होईल. जलवाहतुकीकरता आम्ही मोठे अलोकेशन केलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या बजेटमधनं तुमचा जो मूळ प्रश्न आहे, चालना मिळेल का आर्थिक विकासाला, तर ती 100% चालना मिळेल आणि या देशातल्या बेरोजगार लोक तरुणांना रोजगाराच्या संध्या उपलब्ध होतील असं बजेटचा मोठा संदेश. अजित अभ्यंकर बोला. हा, आता मगाशी जे मी डायरेक्ट प्रत्येक त्यांच्या म्हणण्याला उत्तर देतो, तुम्ही अशा प्रकारची घोषणा की याच्या पुढे रिट्रॉस्पेक्टिव्हली लावलं जाणार नाही, रिट्रॉस्पेक्टिव्हली काय एखादा तरतूद जी आहे ही वोडाफोनची तरतूद सुद्धा ही रिट्रॉस्पेक्टिव्हली लावलेली नव्हती, जी लावलं आवश्यक होतं तीच लावलेली होती. तुम्ही या प्रकारचं क्लॅरिफिकेशन देण्याची गरज नाही. म्हणजे याचा अर्थ असा झाला, त्यात बदल केलेला नाहीये आम्ही, तुमचं ऑब्जेक्शन त्याच्यावर आहे. मला मध्ये बोलू नका. याचा अर्थ असा झाला की इफ यू आर, तुम्ही जर भारताच्या बाहेर जो काळा पैसा जातो याचे जर सगळे रूट्स जर पाहिले तर याच्यामधून आपल्याला दिसून येईल की जर तुम्ही इन्कम टॅक्स अथॉरिटीजना फूल करू शकलात किंवा वश करून घेऊ शकलात, एकदा तुम्ही ते केलं
की तुम्ही भविष्यामध्ये तुम्ही जर आधी कधी फसवणूक केली असेल तर ते तुम्ही मागचं काही उकडून काढू शकत नाही अशा प्रकारचा ॲश्युरन्स त्याच्यातनं अशा प्रकारचा सिग्नल त्याच्यातनं जातोय. हे अर्थमंत्र्यांनी ते पार्लमेंटमध्ये सांगण्याची काही एक गरज नव्हती. जे काही जर असं चुकीचं होत असेल तर ते हाय पॉवर कमिटी त्या अंतर्गत नेमू शकतात. हा तुम्ही सिग्नल कशालाही खुशमस्केरी करता. आता दुसरा मुद्दा डायरेक्ट टॅक्सेसच्या बद्दल तुम्ही म्हणाल की 2 लाखाची 2.5 लाख केली, 2 लाखाची 2.5 लाख केली याच्याबद्दल तक्रार नाहीये. माझा मुद्दा आहे दिशा काय आहे. तुम्ही जर आता पाहिलं की त्याला एक रेव्हेन्यू फोरगॉन म्हणून एक स्टेटमेंट असतं या बजेटला, ते जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की मागच्या 2 वर्षामध्ये त्यावेळेला तुमचं सरकार नव्हतं परंतु धोरण तेच आहे तुमचं. तर मागच्या 2 वर्ष म्हणजे मागच्या वर्षामध्ये 1,16,530 कोटी रुपयाचा डायरेक्ट टॅक्स म्हणला रेव्हेन्यू फोरगॉन आहे. आणि इफेक्टिव्ह टॅक्स रेट जर तुम्ही कंपन्यांवरचा पाहिलात तर तो 22% येतो. म्हणजे ॲक्च्युअल रेट 30% आहे प्लस सरचार्ज, तर तो इफेक्टिव्ह रेट 22% येतो. तुम्ही त्याला हात नाही लावला, तुम्ही त्याबद्दल काही बोलत नाही. म्हणजे तुमची जी दिशा आहे ती डायरेक्ट टॅक्सेस वाढवून उत्पन्न वाढवायची नाहीच आहे. हे मला दिशा सांगायची आहे. विशिष्ट तरतूद त्यांनी जी केली इन्कम टॅक्सची मर्यादा वाढवली याच्या विशिष्टबद्दल मी बोलत नाही आहे. एक धोरणात्मक दिशा काय आहे याच्याबद्दल मी बोलतोय. आता मला जरा मध्ये अडवू नका, मला जरा पुढे बोलू द्या जरा की अनऑर्गनाइज सेक्टर बद्दल मी त्याबद्दल तुम्ही काहीच बोलला नाही. कारण अनऑर्गनाइज सेक्टर त्याला काय बोलायचं म्हणून बोललो बोलतो. हां आता आणि एक शब्द त्या आणि एक मला मुद्दा मांडायचा आहे. त्यांनी एक शब्द वापरला, तो एक शब्द मला त्याच्याबद्दल तीव्र आक्षेप आहे माझा. नक्षलवाद हा या देशामध्ये एक हिंसक अशा प्रकारच्या कारवाया करणारा एक काही गट आहे आणि त्याच्या विरोधामध्ये एक दहशतवाद या समजूत या आकलनामधून काही कारवाई जिथं होते ती राजकीय किंवा आवश्यक असेल तिथं पॉलिसी, याच्याबद्दल डावे पक्ष नेहमीच सरकारच्या किंवा याच्या बरोबर राहिलेले. टू द एक्सटेंट देअर आर पॉलिटिकल अँड लेजिटिमेट ॲक्शन्स अगेन्स्ट देम. आज एक नवीन शब्द इथं ऐकायला मिळाला, तो म्हणजे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम. ही लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझममधून मला एक पॉलिटिकल सिग्नल तुम्हाला द्यायचा आहे का? उद्या तुम्ही सगळ्याच दाव्यांना हे म्हणणार आहात का? उद्या हे मी जे बोलतोय याला सुद्धा लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम तुम्ही म्हणणार का? मला असं वाटतं की हळूच कुठंतरी एक निसरडा एक म्हणजे काय म्हणतात ना एक वाट झालेली आहे. त्याच्यामधून सुद्धा हा विषय पॉलिटिकल आहे सोडून द्या, पण मला वाटतं की हा सूक्ष्म जरी असला तरी एक महत्त्वाचा बदल आहे. एनिवे आता मी शेवटच्या फक्त 1-2 मुद्द्यांबद्दल बोलतो आणि थांबतो की परदेशातला काळा पैसा देशामध्ये आणण्याबद्दल तुम्ही एक कमिटी नेमलीत आणि परदेशातला काळा पैसा यांचा आहे त्यांचा आहे, तो स्विस बँकेमध्ये इटलीमधनं आहे सगळ्यांना तुम्ही आत्तापर्यंत सांगितलं, पण एक ओळ तरी बोलायची होती आत्ता. हे मोठं तुम्हाला संधी होती आत्ता देशाबाहेरचा काळा पैसा कसा आणणार. काळ्या पैशाच्या मुद्द्याकडे अजित आपेंकर आपण येऊया काळ्या पैशाच्या मुद्द्याकडे. मला मला ब्रेक घ्यायची आणि ब्रेक नंतर आणखी काही मुद्दे चर्चेला आणायचे आहेत आणि त्यानंतर आपण काही त्या मुद्द्यावरती निश्चितपणे दृष्टिक्षेप टाकूया, नजर टाकूया. ब्रेक घेऊया. आपला ब्रेकपूर्वी आपला प्रश्न बघा की मोदी सरकारच्या पहिल्या बजेटमुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल का? बघा लोक काय म्हणतात. 83% लोक म्हणतात की होय, या बजेटमुळे आर्थिक विकासाला चालना मिळू शकेल. आणखी काही मुद्दे, कृषी विकास असेल, शैक्षणिक असेल किंवा संरक्षणाच्या मुद्द्यावरचे असेल, ब्रेक नंतर बोलूया. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. आपण जाऊया नागपूरला. आपल्यासोबत अर्थतज्ञ श्रीनिवास खांदेवाले आहेत. खांदेवाले सर, या बजेटचं विश्लेषण तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने जर बघितलं, मगाशी तो FDIचा मुद्दा उपस्थित झाला, कृषी क्षेत्राचा मुद्दा जर घेतला किंवा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा घेतला, तर हे किती फायदेशीर असणार आहे पुढच्या काळासाठी? पुढच्या 3 वर्षासाठी जर विचार केला तर हे आर्थिक विकासाला चालना देणारं असेल की याच्यावर आणखी काही अमेंडमेंट्स करून वेगवेगळे कठोर निर्णय घ्यावे लागतील? आपण जर याला वार्षिक अर्थसंकल्प आहे असं जर म्हटलं तर आज सुरू केलेल्या योजना पलीकडे चालतात हा एक मुद्दा झाला, परंतु त्या संपूर्ण विकासाची दिशा कोणती आहे हे तपासलं तर आपल्याला भविष्यामध्ये काय घडेल ते कळू शकतं. आपण प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये सगळ्या प्रदेशांना, सगळ्या उद्योग क्षेत्रांना, सगळ्या व्यक्तींना काहीतरी द्यावं लागतं, म्हणून जे मार्जिनल बदल केले जातात की भाव वाढ झाली, किंमत वाढ झाली, म्हणून मध्यम उत्पन्नाच्या लोकांना 2.5 लाखावरून 2.5 लाख आयकराची मर्यादा वाढवून दिली, हे सगळं सोडून द्या. या सरकारने विकासाला, अर्थव्यवस्थेला विकासाच्या अवरुद्धतेमधून बाहेर काढायचं असं जे म्हटलं तसा प्रयत्न झालेला त्या अर्थसंकल्पात दिसत नाही. त्यामुळे विकासाला दिशा मिळेल का असा जर आपण प्रश्न आज जो सवाल मुख्य केलेला आहे त्याचं उत्तर मला तरी नकारार्थी द्यावंसं वाटतं. त्याची 2-3 कारणं आहेत. पहिले आधी या अर्थसंकल्पाचे 2-3 चांगले मुद्दे आपण बाजू तपासून पाहू. एक म्हणजे उत्तर पूर्वेमधल्या राज्यांवर
चांगल्या प्रकारे खर्च आणि त्यांच्याकरता चांगल्या योजना अर्थसंकल्पामध्ये आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये जी दुरावलेपणाची भावना होती ती कमी व्हायला निश्चितपणे मदत होईल. दुसरं की या देशातलं जे कारखाने क्षेत्र होतं मॅन्युफॅक्चरिंगचं, ते सर्व्हिसेस सेक्टरपेक्षा म्हणजे सेवा क्षेत्रापेक्षा फार माघारलं होतं, आणि त्याच्यामुळे त्यांचा जो क्लेश होता, आरडाओरडा होता, तक्रार होती की आम्हाला आता वाचवा याच्यातून, त्याच्याकरता सरकारने त्यांच्यासाठी काही उत्पादन शुल्कामध्ये तरतुदी केल्यात, सवलती दिल्यात, नंतर आयात करामध्ये स्पर्धा वस्तूंवर काही कर लावलेत, निर्यातीला सवलती दिल्यात, त्यामुळे आज कारखानदार वर्ग हा खुश आहे. परंतु आजचा कारखानदार वर्गसुद्धा आधुनिक तंत्रज्ञान वापरतो, त्याच्यामधून रोजगार किती निर्माण होणार आहे हेही आपण तपासायला पाहिजे, जे अर्थसंकल्पात सांगितलेलं नाही. त्यामुळे हा रोजगार मूलक, रोजगार निर्माण करणारा अर्थसंकल्प आहे असं आपण म्हणू शकत नाही ठामपणे. पलीकडचा मुद्दा असा आहे की ठिकठिकाणी डिफेन्सपासून सरकारने असं म्हटलं की आम्ही थेट विदेशी गुंतवणूक जी आहे ती वाढवतो, आणि ठिकठिकाणी असं म्हटलेलं आहे की ह्या मोठमोठ्या ज्या योजना आहेत त्या आम्ही खाजगी सहभागातून आम्ही पार पाडू, ज्याला पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेशन म्हणतात. काही ठिकाणी असं म्हटलं की आम्ही जे भारतीय नागरिक आहेत, अनिवासी भारतीय नागरिक आहेत, त्यांच्या मदतीने करू NRIS कडून. मला असं म्हणायचं आहे की हे तीनही गट जे असतात गुंतवणूकदारांचे, हे तीनही गट आपल्या नफ्याप्रमाणे आपल्या देशामध्ये येतात. त्यांना नफा बरोबर वाटला तरी येतील, याच्यापेक्षा जास्त नफा मिळाला तर इथून ते गुंतवणूक कमी करून दुसरीकडे पाठवतात. भारतीय अनिवासी लोकांनी सुद्धा ते तसंच दाखवलेलं आहे की भारतात नफा वाढला तर ते येतात, नाही तर तिकडच्या तिकडे पैसा गुंतवतात. त्यामुळे आमच्या आर्थिक विकासाच्या योजना या त्यांच्यावर किती अवलंबून ठेवायच्या याला काहीतरी तारतम्य असायला पाहिजे. आणि आज रेल्वेच्या अर्थसंकल्पापासून तर आतापर्यंत भारत सरकार ज्या पद्धतीने पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेशन म्हणत आहे किंवा विदेशी गुंतवणूक असं म्हणत आहे, त्याचा परिणाम काय होईल देशाच्या स्थिरतेवर, आर्थिक स्थिरतेवर आणि अस्थिरतेवर, याचा गंभीरपणे विचार व्हायला पाहिजे. पलीकडचा एक मुद्दा असा आहे की या सरकारने असं म्हटलं की आम्ही 100 स्मार्ट सिटीज बांधू, म्हणजे महानगरांच्या बाजूला छोटी छोटी शहरं बांधू, ती सगळ्या सेवांनी युक्त असतील वगैरे वगैरे. आता मोठ्या शहरांनाच पाणी पुरवठा होत नाही, मुंबई पुण्यासारख्या, त्याच्या बाजूला स्मार्ट सिटीज बांधून पाणी कुठून आणणार, त्यांना धान्य पुरवठा आणि बाकीच्या वस्तू कुठून देणार, आणि त्यामुळे आपण अकारण नागरीकरण वाढवतो आहोत का याचा विचार कुठे अर्थसंकल्पात झालेला दिसला नाही. एक भव्य कल्पना मांडायची स्मार्ट सिटीज म्हणून द्यायचं आणि त्याला त्याच्यावर पैसा आम्ही खर्च करतोय दाखवायचं. मला असं म्हणायचं आहे की मोदी सरकारकडून माझी अपेक्षा अशी होती की मोदी सरकार आणि आजचा अर्थसंकल्प देणारे मंत्री महोदय हे स्मार्ट विलेजेस बांधतील, खेड्यांमध्ये नवीन घरं बांधायची, नवीन रस्ते बांधायचे, पाणी द्यायचं, वीज द्यायची, शिक्षणाच्या सोयी द्यायच्या, आरोग्याच्या द्यायच्या आणि त्यांना स्मार्ट बनवायचं. तर खुद्द अर्थसंकल्पामध्ये असं म्हटलेलं आहे की त्याच्यातून मायग्रेशन वाढेल, म्हणजे तुम्ही मायग्रेशन म्हणजे स्थलांतर वाढवताय का खेड्यातून शहरांकडे, शहरं आधीच सांभाळली जात नाहीत. माझ्या दृष्टीने हा दोष आहे. शेतकऱ्यांच्याकडे जर पाहिलं तर शेतकऱ्यांना किफायतशीर भाव मिळतील आणि आम्ही शेती किफायतशीर करू, शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची गरज पडणार नाही असं अर्थसंकल्पाने कुठेही छातीठोकपणे सांगितलेलं नाही, आणि त्यामुळे मग आम्ही मृत्तिका परीक्षण करू, मग आम्ही सिंचनावर करू, प्रत्येकच अर्थसंकल्पामध्ये ह्या योजना असतात. त्यामुळे त्याच्यातून कृषी उत्पादनाला काही पुष मिळणार आहे, त्याच्यातून वृद्धी होणार आहे, शेतकऱ्यांचं कल्याण होणार आहे असं आपल्याला दिसून येत नाही. आणि त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर 60% जे शेतकरी आहेत, ग्रामीण लोकसंख्या आहे, त्या ग्रामीण लोकसंख्येकडे आपलं दुर्लक्ष होत आहे का हे आपण तपासून पाहायला पाहिजे. आणि ते जर पाहिलं तर मला तरी असं वाटतं की ग्रामीण लोकसंख्येकडे याच्यातून दुर्लक्ष झालेलं आहे, ग्रामीण लोकसंख्येकडे दुर्लक्ष झालं असं तुम्ही म्हणताय. आणखी काही मुद्दे मला घेऊन सर यायचं तुमच्याकडे चर्चेला, पण जो मुद्दा तुम्ही उपस्थित केला की या सगळ्या सरकारने केलेल्या घोषणांमुळे रोजगार निर्मिती होईल का, तर तुम्ही नकारार्थी उत्तर देताय. मला मुकुंद कुलकर्णीला याच मुद्द्याला जोडून विचारायचं आहे. मुकुंद कुलकर्णी, जे श्रीनिवास खांदेवले सर म्हणतात की आशादायी बजेट एकीकडे उद्योग जगताला वाटतंय, पण सर्वसामान्य नागरिक म्हणून विचार केला, रोजगार निर्मितीचा विचार केला, तर त्याला कुठतरी तफावत त्यांना दिसून येते. एक उद्योग जगताला हे आशादायी वाटतंय, पण अर्थतज्ञांना मात्र इथं कुठतरी सरकार जगलरी करते असं स्पष्टपणे दिसतंय. ओके, आत्ता सरांनी जे मुद्दे मांडले की ग्रामीण भागाकडे रोजगार निर्मितीच्या दृष्टीने
मग तिथलं लोकल एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट असतील, तिथले तिथला व्यवसाय वृद्धी असेल किंवा तिथले रस्ते असतील, याच्यावर बजेट पुरेसा प्रकाश टाकत नाही हे नक्की. आपला संपर्क त्यांच्याशी तुटलेला, आपण परत या मुद्द्याकडे येऊया. गाडगीळ साहेब, हाच मुद्दा घेऊन मला तुम्हाला विचारायचं की रोजगार निर्मिती एकीकडं होईल असं सरकार म्हणत आहे आणि दुसरीकडे आशादायी चित्र निर्माण झालं असं उद्योग जगत पण म्हणत आहे, पण खास करून ग्रामीण भागासाठी काही योजना निश्चितपणे दिलेल्या आहेत सरकारने, पण सेजच्या डेव्हलपमेंटसाठी, सेजच्या प्रमोशनसाठी पण सरकारने एक उच्चार केलेला आहे. या बाबतीत तुम्हाला काय वाटतं की रोजगार निर्मिती या सगळ्या बाबतीतून होईल पुढे? रोजगार निर्मितीचे असं ठोस पाऊल किंवा काही स्पेसिफिक स्कीम्स अशा डिक्लेअर केल्या आहेत अशा तऱ्हेचं कुठेही बजेटमधनं रिफ्लेक्ट होत नाही आहे. हा संबंध बजेट म्हटलं तर त्यांच्या अशा रंगीबिरंगी, आपण कसं रंगपंचमीला पिचकारे मारतो असे वेगवेगळ्या रंगाच्या छान असे चांदण्या दिसतात, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन, त्याचं फायनान्शियल ॲलोकेशन हे सगळं कसं होणार आहे याबाबत सविस्तरता कुठेही दिसत नाही आहे. आता दोन तीन मुद्दे, एक उदाहरण द्यायचं झालं तर सोलर एनर्जीसारखा चांगला कॉन्सेप्ट त्यांनी मांडला, पण गंमत अशी आहे की त्याच्याकरता राजस्थान जागा निवडली ठीक आहे, पण दुसरी जागा निवडली आहे लडाख, की जिथे आज वर्षातले 2-4 महिने 5 आणि 6 वाजता अंधार होतो, वर्षातले 6-7 महिने फक्त उजेड होतो, तिथे तुम्ही काय सोलर एनर्जी डेव्हलप करणार? नंबर एक, सोलर एनर्जी हे आज भारतात तरी, कारण त्याच्यात जे सिलिकॉन आयटम्स असतात ते परदेशातनं, विशेषतः अमेरिकेतनं आपल्याला आयात करावं लागतं, आणि इनिशियल इन्व्हेस्टमेंट जी आहे सोलरची ती अतिशय महाग आहे. ते झाल्यानंतर जी एनर्जी तयार होते ती तुम्हाला ट्रान्सफर करावी लागते. तुम्ही 13-15 हजार फुटावरनं ती खाली कशी आणणार आहात त्याच्यासंबंधी, म्हणजे घोषणा करून बसलेत पण त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होणार आहे, मग त्याच्याकरता काय तरतूद हे कुठेही त्याच्याकरता. जलवाहतूक, आज मुंबईमध्ये खरं म्हणजे जलवाहतुकीचा मोठा प्रश्न, म्हणजे अनेक दिवस चर्चा चाललेली आहे. पश्चिम किनारा मुंबईचा खडकाळ असल्यामुळे तिथे करता येत नाही. पूर्व किनाऱ्यावर कसे आमच्या सरकारचे प्रयत्न, आम्ही हॉवरक्राफ्ट वगैरे पण सुरू केलं होतं. प्रायव्हेट आता आपल्याकडे मुंबई अलिबागला जाताना प्रायव्हेट सेवासुद्धा आहे, पण अशा तऱ्हेचे जिथे महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहे, गरज आहे, त्या कुठल्याही याच्यासंबंधी प्रोव्हिजन नाही आहे. दुसरं असं की आता त्यांचेच 2003 साली जेव्हा यशवंत सिन्हा अर्थमंत्री होते तेव्हाही त्यांच्या याच्यामध्ये त्यांनी प्रोव्हिजन केलेली होती, एक आयोग नेमला होता जलवायू जोडण्याचा, पुढे काहीच गेलं नाही. म्हणजे त्यांच्या पूर्वीचे जे बजेट आपण पूर्वीच्या अर्थमंत्र्यांच्या ज्या घोषणा तुम्ही बघितल्यात तर त्याही घोषणा राहिलेल्या आहेत. यशवंत सिन्हा असतील, जसवंत सिंग असतील, सगळ्यांनी घोषणा राहिलेल्या आहेत. उलट आमच्याकडे चिदंबरमजी असतील, अगदी पार प्रणब कुमार मुखर्जी असतील, डिसइन्व्हेस्टमेंटची सुरुवात केली, 26% आणलं PSU, जे PSU तोट्यात चालले आहेत त्याच्या बाबतीत आम्ही काहीतरी करू म्हणून जसवंत सिंग बोलले होते. पुढं त्यांच्या राजवटीत 6-8 वर्ष वाजपेयीजींच्या काळात त्यांना राजवट मिळालीच होती ना, काहीही केलं नाही, काहीच केलं नाही असं तुम्ही म्हणताय. आणि काही काँग्रेसचे नेते असंही म्हणतात की मागच्या सरकारचं सगळं कॉपी केलं या सरकारने. मी अगोदरच्या एका चॅनलवर म्हटलं ना की कॉपी पेस्ट आहे, म्हणजे काही ठिकाणी काही ठिकाणी कॉपी पेस्ट आम्ही 2 मुद्द्यांचा केलं, पण मगाशी मी सुरुवातीला काय मुद्दा मांडला, सुरुवातीला म्हणला उलट नागपूरची परवानगी घेतली होती की नाही माहित नाही मदरसाला 100 कोटी देताना, पण तरी आम्ही स्वागत केलं की बाबा चांगले केलंय. मोठ्या अडचणीचा त्यांनी उपस्थित केला, अडचणीचा काहीच नाहीये. त्यांनी ज्या वाजपेयी सरकारचा उल्लेख केला त्या सरकारच्या काळामध्येच त्यावेळेचे जे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मिनिस्टर होते मुरली मनोहर जोशी यांनी मदरसाच्या आधुनिकीकरणाकरता निधी दिला. फक्त यांनी मदरसाच्या आधुनिकीकरता पैसे नाही दिले, यांनी आहे तसाच मदरसा चालवण्याकरता त्यांना डोनेशन द्यायची पद्धत चालू केली. आम्ही कॉम्प्युटर आणि आधुनिकता आणण्याकरता मदरशाला आम्ही डोनेशन दिलं होतं. हे पहिल्या काळात सरकारचं सांगतो, आपण रेकॉर्ड काढून बघा, मी चूक असेल तर मी काही हरायला तयार आहे. त्यामुळे ही नवीन योजना बिजना नाही आहे, ही आमच्या काळात आम्ही पहिल्या स्टीनमध्येच आम्ही राबवलेली होती. एक आता मुद्दा असा आहे की मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला बढावा दिल्यानंतर कारखाने वाढतील आणि त्यातून रोजगार निर्मिती होणार नाही हे म्हणणं म्हणजे आता माझ्या आकलनक्षमतेच्या पलीकडचं की असं कसं काय होऊ शकतं. या बजेटचं तुम्ही जर का ज्याला बिग पिक्चर बघितलं तर एकाच वेळेला सोशल सेक्टरवर त्यांनी एम्फेसिस केलेलं आहे. आता ऑब्जेक्शन काँग्रेसवाले घेतात, पिचकारे मारल्यासारखं इकडे 100 कोटी तिकडे 500 कोटी. अहो कुठली योजना चालू करायला 1-2-10 हजार कोटी रुपये गरज नसते. IIM 4 ठिकाणी उभी करायची आहेत, IIT 6 राज्यात उभ्या करायच्या आहेत, ते एका रात्रीत उभ्या येणार नाही आहेत. आता त्याच्याकरता 500 कोटीची निधी त्यांनी दिलेला आहे
आता प्रोजेक्ट रिपोर्ट तयार होतील, जागा निश्चित होईल, या सगळ्याकरता जे पैसे लागतील. पण एक जसं अरुण जेटली साहेब एक तरतूद मात्र सकाळच्या भाषणामध्ये अशी दिसून आली की लखनौ मेट्रोसाठी मेट्रो असा शब्द उच्चारला अर्थमंत्र्यांनी आणि 100 कोटी दिले. मुंबईत मेट्रो करायला आपल्याला 4000 कोटी रुपये खर्च घातले गेले. हे 100 कोटी कशासाठी तरतूद केले म्हणजे ते स्पष्ट नाही केलं अर्थमंत्र्यांनी. हे म्हणून म्हटलं ना की असं आहे, मेट्रोच्या वृत्त आपण बोलायचं असेल ना तर या सरकारची पापं एवढी मोठी आहेत मुंबईच्या संदर्भातली. मी तुम्हाला सांगतो आता कलकत्ता, चेन्नई आणि बंगलोर या सॉरी दिल्ली या 3 ठिकाणी मेट्रो चालतात आणि 4थी आता परवा 6 वर्ष उशिरा का होईना पण एका ट्रॅकवर यांची चालू झाली. या तिन्ही ठिकाणच्या शहरातल्या मेट्रो हे केंद्र सरकार, तिथलं राज्य सरकार आणि तिथे एक अथॉरिटी राज्य सरकारच्या अंतर्गत निर्माण करतात म्हणजे त्या लोकल सेल्फ गव्हर्नमेंटची, त्या तिघांनी मिळून चालवलेली आहे. याचं उत्तर यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावं की फक्त मुंबई शहरातली मेट्रो यांनी रिलायन्सला का दिली. दिल्लीची मेट्रो केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून चालवतो, कलकत्त्याची तर 100% भारतीय रेल्वे चालवते आणि चेन्नईमधली सुद्धा 3 सरकारची युनिट्स चालवतात. फक्त मुंबईवरने अन्याय केला आणि मुंबईच्या जनतेच्या माथ्यावर आणि भाडेवाढ लादली आणि रिलायन्स नावाच्या कंपनीला यांनी मेट्रो दिलेली आहे. मूळ मुद्दा टाळत आहे, अजिबात टाळत नाहीये. लखनौमध्ये 100 कोटी का दिले, अंबरमध्ये का नाही दिले, याचं कारण सांग. मूळ मुद्दा लखनौमध्ये 100 कोटी देता आणि इथे देत नाही. तुम्ही कारण दिले सांगा ना, 10 वर्ष सरकार तुमचं होतं ना केंद्रात. मुद्दा असा आहे, आम्ही आज महाराष्ट्राचा बोलतो त्याच्यावर काही बोलत नाही. ज्या राज्यांनी असा आहे खासदार जिले या बजेटमध्ये महाराष्ट्राला काय होतं हा काय मुद्दा आहे. या राज्यामध्ये महाराष्ट्राला देत नाही. या बजेटमध्ये महाराष्ट्रामध्ये एक एम्स हॉस्पिटल झालं, एक आयआयएम झालं, पुण्यासारखं कॉरिडॉर झालं, त्यातनं काय फक्त मॅनेजमेंट होईल पण वैयक्तिक महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य एम्स हॉस्पिटल ज्यांना इन्कम टॅक्स विषयाला म्हणून सांगतो, एम्स महाराष्ट्रामधले आहेत ते मुंबईमधले आहेत. आज मला सांगा अर्थव्यवस्थेला हॉस्पिटल एक मिनिट, तुम्ही एम्स हॉस्पिटल बोलताय, दिल्लीमध्ये प्रचंड जागा आहे, तेवढी जागा तुम्ही कुठे आयडेंटिफाय केली आहे का? तुम्ही नागपूरला दिलं त्यांनी जाहीर केलं ना. परत परत ते सांगतो, तुम्ही घोषणा करताय प्रॉपर आयडेंटिफिकेशन ऑफ लँड झालेलं नाहीये. गाडगे साहेब तुम्ही लँडच आयडेंटिफाय करत नाही या स्तरावर जर का चर्चा करणार असू की लँड आयडेंटिफाय करत नाही. तुमची अपेक्षा आहे की बजेट मध्ये त्यांनी लँडचा सर्वे नंबर द्यावा. तुम्ही सर्वे नंबर आम्ही मागत नाही, काय म्हणताय करणार काहीच बोलत नाही. त्यांनी सांगितलं ना विदर्भात करणार आहेत म्हणून, त्यांनी विदर्भाचं नाव घेतलंय स्पष्ट. महाराष्ट्रातला विदर्भ एक मागासलेला प्रदेश आहे म्हणून त्यांनी विदर्भाचं नाव घेतलंय, तो महाराष्ट्रातच आहे. आता तुम्ही जर म्हणजे लँड सर्व्हेचा नंबर द्यावा त्यामुळे की मुंबई शहराला आणि महाराष्ट्राला निधी जो मिळायचा आहे तो जेनरम योजनेमधनं ऑलरेडी मिळतोय. पण गेल्या 10 वर्षात निधी हा फक्त मेट्रो सिटीज पुरता जाईल, गावापर्यंत तो कसा पोहोचणार हा खरा मुद्दा आहे. जेनरम मध्ये अनेक शहरं त्यांनी घेतली होती एक, पण यांनी काय केलं तुम्हाला तर सांगतो. मी उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला. सध्या प्रवक्त्यांचं काय चाललंय, काँग्रेसनी असं केलं, युपीएनी ठीक आहे, आम्ही तुम्ही काय केलं ज्यांच्याकडनं गेलो म्हणून तर लोकांनी नाकारलं. आता तुम्ही काय करणार बोला ना. आता तुम्ही झालं आता त्यांनी स्वीकारलं तो मुद्दा आपण परत चर्चेला घेऊया. ब्रेक घ्यायचा, ब्रेक घ्यायचा, मला ब्रेक घ्यायचा. ब्रेक नंतर परत येऊ कारण राजकीय चर्चा अधिक होण्यापेक्षा बजेटच्या विश्लेषणाकडे आपण परत वळूया. ब्रेक पूर्वी आपला प्रश्न बघा, मोदी सरकारच्या पहिल्या बजेटमुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल का? 80% लोक आता म्हणतात की होय चालना मिळेल. ब्रेक नंतर इतर राहिलेले मुद्दे आपण बोलूया. मोदी सरकारच्या पहिल्या बजेटविषयी आपण चर्चा करतोय. मला अजित अभ्यंकर तुम्हाला या सेगमेंटच्या सुरुवातीला विचारायचं की गंगा स्वच्छतेसाठी देखील आपण बघतोय की नमामी गंगा नावाने जे योजना सुरू केली गेली आता ह्याच्यात त्यांनी उल्लेख केला 2037 कोटी रुपये त्यासाठी दिले गेले आहेत आणि अलाहाबाद ते हल्दियाल या दरम्यानची जी जलवाहतूक असणार आहे त्यासाठी देखील 4700 कोटीची तरतूद याच्यामध्ये करण्यात आली आहे. नदी जोड प्रकल्प जो सुरेश प्रभूंनी गेल्या वेळेस अटल बिहारी वाजपेयी सरकार असताना मुद्दा मांडला होता तो मुद्दा फारसा पुढे गेला नाही. आता पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आलेला आहे. पाण्याचा जो वाद आत्ता प्रत्येक ठिकाणी उपस्थित होतो आहे, पाणी नाही आहे, पाणी कुठून उभं करणार, जर 100 स्मार्ट सिटीज उभ्या करायच्या असतील तर पाण्याचा प्रश्न येणार आहे. अशा वेळेला हा मुद्दा मांडला गेला आहे, याची पुढची तरतूद आणि पुढचं भविष्य तुम्हाला कसं दिसतंय? असं आहे की गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी आणि जलवाहतुकीसाठी जर तरतूद केलेली असेल तर त्याचं स्वागतच आहे आणि त्याला विरोध करण्याचं काहीच कारण नाही, ती उत्तम गोष्ट आहे. प्रश्न असा आहे की गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी
आणि ती म्हणजे व्यवस्थितरित्या वापरता यावी वाहतुकीसाठी सुद्धा, यासाठी यापूर्वी सुद्धा पैसे खर्च झालेले आहेत, कित्येक योजना झालेल्या आहेत, तर त्याचं काय झालं का, म्हणजे त्याचा काहीतरी पुनर्विचार ज्याला आपण म्हणतो, पाहणी म्हणतो, असं सुद्धा होण्याची गरज आहे. आणि ती होऊन जर जलवाहतुकीसाठी जर वेगळा काही विचार आणि अधिक चांगला विचार केला गेला याच्या पुढे तर त्याचं निश्चितच स्वागत आहे, त्याला म्हणजे त्याच्यात चूक काहीच नाही. परंतु मुद्दा असा आहे की नदीजोड प्रकल्प हा जो काही प्रकल्प आहे, हा प्रकल्प म्हणजे एक असं स्वप्न ज्याला आपण म्हणतो, एक प्रकारचं ड्रीम किंवा कन्सेप्ट आहे. त्याचे काय पर्यावरणीय परिणाम होतील यापेक्षा म्हणजे ते खूप गंभीर आहेत. मला असं वाटतं की पाण्याच्या बाबतीत सगळ्यात जास्त गरज ही मायक्रो प्लॅनिंगची आहे, की पाणी जिथं पडतं तिथे ते जिरवणं, आणि त्यासाठी जिरवण्यासाठी ज्या अनेक प्रकारचे मार्ग आहेत ते सर्व प्रकारचे मार्ग वापरणं ही सगळ्यात मोठी गरज आहे. मला असं वाटतं की नदीजोड प्रकल्पामधून त्याच्याबद्दल अनेक म्हणजे विरोधी सोबत चर्चा करण्याचं हे व्यासपीठ नाही किंवा ते जाता येणार नाही, परंतु त्याच्याबद्दल अतिशय विरुद्ध प्रवाद सुद्धा मोठे आहेत. त्यामुळे अशा योजनांवरती अवलंबून राहण्यापेक्षा स्थानिक नियोजन पाण्याचं याच्यावरती जास्ती भर दिला पाहिजे. शहरीकरणावरती आपण जेवढा जास्ती भर देऊ तेवढं पाण्याचा प्रश्न अधिकाधिक तीव्र होत जाणार आहे, कारण शहरामध्ये ड्रेनेजला सगळ्यात जास्त पाणी लागतं. म्हणजे तुम्ही साधं टॉयलेटचा वापर करायचा म्हणलं तर तुम्हाला प्रचंड पाणी वाया घालवावं लागतं त्याच्यामध्ये. या सगळ्याचाच पुनर्विचार करण्याची गरज आहे, आणि म्हणून पाण्याचा प्रश्न हा केवळ पाण्याचा नाही तर तो एकंदर सगळ्या नियोजनाचा प्रश्न आहे. आता हे मी तुमच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये, आता मला मगाशी एका मुद्द्याबद्दल बोलायचं आहे की मगाशी असा प्रश्न निघाला होता की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला सवलती दिल्या तर उत्पादन वाढणार नाही का. एक लक्षात घ्या, अर्थशास्त्रामध्ये एक सप्लाय साइड आणि डिमांड साइड असे दोन प्रकारचे मॅनेजमेंट करावे लागतात. हा सगळा अप्रोच जो आहे तो मगाशी मी बोललो तो कॉर्पोरेटला पुश करणं, कदाचित त्यांना शब्द आवडला नसेल. मुद्दा असा आहे की तुम्ही जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत, जे कॉर्पोरेट्स आहेत, प्रोड्युसर्स आहेत, त्यांना सवलती देऊन उत्पादन वाढवण्याची ही जी कन्सेप्ट आहे ही अर्थशास्त्रामधली जुनी कन्सेप्ट आहे. केन्सने जी कन्सेप्ट मांडली की डिमांड साइड मॅनेजमेंट, लोकांच्या हातातली खरेदी शक्ती जोपर्यंत वाढत नाही, जोपर्यंत ऍग्रिगेट डिमांड वाढत नाही तोपर्यंत उत्पादन वाढणार नाही, आणि ती कशी वाढेल आणि ती वाढवणं याच्यात दोन फायदे आहेत. एक तर त्याच्यामध्ये सामाजिक विकास होतो, त्याच्यामध्ये लोकांचं थोडंसं तरी. अजित अभ्यंकर माझा वेळ संपत आलाय, एक शेवटी फक्त, आजच्या बजेटला 10 पैकी किती मार्क द्याल? 10 पैकी 3 मार्क देईन. 3 मार्कच ते फक्त देईन म्हणतात. मुकुंद कुलकर्णी देखील आपल्या सोबत आहेत. मुकुंद कुलकर्णी, मी येतो अतुल भातखळकर तुमच्याकडे. ज्या नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा उल्लेख आजच्या बजेटच्या भाषणामध्ये झाला आणि पुण्याला त्याचं हेडक्वार्टर ठेवण्यासंदर्भात अर्थमंत्र्यांनी सांगितलं, 10,000 कोटीची साधारण तरतूद सगळी या नॅशनल कॉरिडॉरच्या संदर्भात त्यांनी केल्याचंही सांगितलं, याचा किती फायदा महाराष्ट्रातल्या इंडस्ट्रियल सेक्टर्सला होईल, जे स्मॉल स्केल इंडस्ट्री असतील किंवा मोठ्या इंडस्ट्री असतील? जेव्हा आपण इंडस्ट्रियल कॉरिडॉर, ही खरं भारताची इंडस्ट्रीमधली सगळ्यात मोठी गरज आहे, कारण एवढा मोठा भूप्रदेश आणि एवढी मोठी डोमेस्टिक रिक्वायरमेंट. आत्ता अभ्यंकर सरांनी जो डिमांड सप्लायचा मुद्दा मांडला त्याच्यामध्ये आपला परत संपर्क तुटतोय त्यांच्याशी. अतुल भातखळकर, तुम्ही अभ्यंकरांनी स्वतः मुद्दा मांडला, मी पहिल्यांदा मुद्दा मांडला तोच आहे की दूषित नजरेने त्या सगळीकडे बघतायत. अहो, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री वाढल्याशिवाय रोजगार कसा वाढेल, आणि रोजगार वाढायचा असेल त्याच्या आधी डिमांड वाढलेली पाहिजे. या देशामध्ये बेरोजगार तरुणांची फौजच्या फौज आहे. म्हणजे आपल्याकडे आज त्यांनी किती इनोव्हेटिव्ह कल्पना मांडल्यात की एम्प्लॉयमेंट सेंटर जे आहे गव्हर्नमेंटचं ते काउन्सिलिंग सेंटरमध्ये सुद्धा परावर्तित करायचं आहे. त्याच्यामुळे डिमांड जनरेट होतेच आहे, कारण रोज लोकसंख्या वाढती आहे. आणि इतकं अकार्यक्षम सरकार असताना सुद्धा 4.5% ग्रोथ रेट गेले 2 वर्ष टिकला, त्यामुळे 1,25,00,000 लोकसंख्येला 4.5% ग्रोथ रेट हा अत्यंत साधी गोष्ट आहे. त्यामुळे डिमांड शब्द समजावून घ्या. अहो, कळलं मला. अहो, मुद्दा असा आहे, तुम्ही सर्व्हिसेसच्या डिमांड बद्दल बोलतोय. अहो, सर्व्हिस सेक्टर मध्ये आपण पुढे जाऊत ना. आता असं आहे, आमची कल्पना ही आहे की जसं चायना आहे त्याप्रमाणे भारत हा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, जगाचं मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीचं हब झालं पाहिजे. त्याच्याशिवाय रोजगाराची निर्मिती होणार नाहीये. पण सरकारच्या कुठल्याही गोष्टीला विरोधच करायचा आहे असं आहे. काय माझा मुद्दा फक्त ऐकून घ्या, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा. पण तुम्ही घ्या, बोला तुम्ही. हा, मी एवढंच म्हणतोय की लोकांच्या हातातली खरेदी शक्ती म्हणजे ऍग्रीगेट डिमांड. बरोबर ना, माहितीये वाढत नाही तोपर्यंत मॅन्युफॅक्चरर मॅन्युफॅक्चरिंग कशा करता करेल, वस्तूंना मागणी लागते. त्यामुळे लोकांच्या हातातली खरेदी शक्ती जशी वाढेल
लोकांच्या हातातलं उत्पन्न जसं वाढेल डिस्पोजेबल इन्कम त्या पद्धतीच्या योजना पाहिजे. अभ्यंकर साहेब, लोकांची खरेदी शक्ती वाढावी याच्याकरता खासगी उद्योगाबरोबर सुद्धा सरकार सुद्धा पैसे घालून काम करतंय, त्यामुळे सोशल सेक्टरवरही पैसे घालतंय, रस्ते बांधण्यापासून जलवाहतुकीपर्यंत जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट करता सरकार पैसे खर्च करतंय, त्यातून लोकांना रोजगार मिळतो, त्यातून लोकांची डिमांड क्रिएट होते, त्यामुळे हे तर हे अर्थातली बेसिक मूलभूत तत्व आहेत. मला वाटतं अरुण जेटली एवढं नक्कीच समजत असणार आहे. अजित अभ्यंकरचा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये. मला खांदिवले सरांकडे जायचं आणि वेळ संपत आला आपला. खांदिवले सर, तुम्ही आजच्या बजेटला किती मार्क द्याल 10 पैकी? मी मार्क नाही देणार, मी एक मुद्दा फक्त रेज करतो सगळ्यांच्या विचाराकरता. अर्थसंकल्पात असं म्हटलं गेलेलं आहे की आम्ही विशेष आर्थिक क्षेत्र पुन्हा पुनरुज्जीवित करू. बरोबर. मागच्या सरकारने विशेष आर्थिक क्षेत्र जनतेच्या विरोधाच्या नंतरही तयार केली, ती सगळी मंदीमुळे बुडलीत, आणि आता हे सरकार पुन्हा म्हणतंय की आम्ही ती क्षेत्र निर्माण करू. ती 100% निर्यातीकरता असतात. जागतिक मंदीमुळे विदेशात निर्यातीची मागणी नाही, आणि अशा वेळेला जर सरकार स्वतःचा पैसा खर्च करून पुन्हा ही विशेष आर्थिक क्षेत्र पुनरुज्जीवित करत असेल तर पुन्हा लोकांच्या पैशाचा तो अपव्यय आहे. कारण जगामध्ये मंदी असताना इतक्या मोठ्या निर्यातीची मागणी नाही, आणि त्याच्यासाठी पुन्हा आधी जी चूक आधीच्या सरकारने केली आहे ती चूक पुन्हा हे सरकार करत असेल तर फक्त लोकांच्या पैशाचा तो अपव्यय होणार आहे आणि त्याच्यामुळे विकास होणार नाही असं मला सांगावं असं वाटतं. पण तुम्हाला मार्क किती द्यावेसे वाटतात? काही झालं तरी शेवटी अर्थतज्ञ एक परीक्षक म्हणून आहे, तुम्ही देऊ शकता मार्क? मार्क त्यांना एक 6 मार्क द्यावेत. 6 मार्क द्यावेत असं तुम्ही म्हणताय. मुकुंद कुलकर्णी आपल्यासोबत आलेत, माफ करा, 6 मार्क काही तांत्रिक कारणामुळे तुमच्यापर्यंत फार काळ येता नाही आलं, पण तुम्ही किती मार्क द्याल एक इंडस्ट्रियलिस्ट म्हणून? या बजेटला 10 पैकी 6 मार्क देईन. बजेट सर्वसमावेशक करण्याच्या प्रयत्नामुळे डिफोकस झालेलं आहे, अन्यथा या बजेटच्या काही तरतुदी आणि रिफॉर्म या पद्धतीने आणण्याचा प्रयत्न आहे की जर फोकस असता तर याच बजेटनी 8 मार्क घेतले असते. फोकस असता तर 8 मार्क घेतले असते. कारगे साहेब, शेवटी तुम्ही किती मार्क द्याल? नाही, मी पहिल्यांदा यांचं कौतुक करतो की ह्यांनी एक प्रकारे आता कबूल केलं की आमचं कार्यक्षम सरकार होतं असं त्यांनी म्हटलंय. ठीक आहे, ते त्यांचं तुमचं आणि आमचं म्हणतोय ना, आमचं म्हणतोय, आमचं म्हणतोय. आणि असं असताना सुद्धा 4.5 रेट मेंटेन केला असं तुम्ही म्हणला. जगामध्ये जेव्हा GDP ग्रोथ युरोपियन राष्ट्रामध्ये सुद्धा 1% जात नव्हता त्यांनी कौतुक केलं, त्याबद्दल मी त्यांचे खरोखर आभार मानतो. नंबर 1. आणि मार्क मी देणार नाही, मी उलट म्हणेन की एटीकेटी देऊन त्यांनी पुन्हा आता परीक्षेला बसावं आणि जे काही घोषणा केल्या ते कशा इम्प्लिमेंट करणार ह्याचं स्पष्टीकरण. कुठल्या विषयात एटीकेटी मिळाली ते सांगा त्यांना, म्हणजे तयारी करायला. सगळ्याच विषयात बसण्याची पण सगळ्या विषयात सगळ्याच विषयात एटीकेटी द्यायला लागणार आहे आणि त्यामुळे पुन्हा त्यांना परीक्षेला बसावं लागणार आहे. एटीकेटी मिळाल तरी मार्क काहीतरी द्यावे लागतात. जेव्हा एटीकेटी दिले जाते तेव्हा नापासच समजले जातात. समजता नापास, पण किमान मार्क तरी पडतात. नापास झाले ना, आमच्या नापास झाले म्हटल्यावरच एटीकेटी दिली. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की ना आम्ही एटीकेटी देतो. परत किती विषयात नापास? परत सगळ्याच विषयात नापास आहेत. सुरुवातीला एटीकेटीच मिळत नाही, रिझल्ट नापास यायला पाहिजे. त्यांनी आता पुन्हा परीक्षेला बसावा असं आमचं म्हणणं आहे. पुन्हा परीक्षेला बसावं असं ते म्हणतात. शेवटी आपला प्रश्न बघा की मोदी सरकारच्या पहिल्या बजेटमुळे मी येतो तुमच्याकडे. नाही नाही, तुमचे मार्क शेवटी घेणार आहे. प्रश्न बघा शेवटी की आर्थिक विकासाला चालना मिळेल का. बघा लोक काय म्हणतात, 89% लोक म्हणतात की होय, आर्थिक विकासाला चालना मिळेल. कार्यक्रम संपवण्यापूर्वी भाजपचे एक मार्क आपण घेऊया. पक्ष म्हणून 10 पैकी 10 देऊ नका, तुम्ही वैयक्तिक काय द्याल? नाही, वैयक्तिकच मी 10 पैकी 10 देतोय. याचं कारण असं आहे की हा बजेट अत्यंत समतोल बजेट आहे आणि काँग्रेसची रिॲक्शन आहे त्याचा सर्वात मोठा पुरावा आहे की काही म्हणतात आमचेच कॉप्या केल्या आहेत, म्हणजे आमचं सोशल सेक्टरची धोरणं केली आहेत. प्रत्येक सरकार काही मागच्या सरकारची धोरणं पुढे राबवतं. यांनी आमचे चौपदरीकरणाचं धोरण यांनी पुढे राबवलं, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना राबवली. त्यामुळे आपल्याकडे जास्त वेळ नाही. 10 पैकी 10 मार्क तुम्ही द्याल. 10 पैकी 10 भाजपवर येत आहे, मात्र सगळ्याच तज्ञांकडनं घेतलेले मार्क जर पाहिले तर 10 पैकी 6 ऍव्हरेज आलं आहे. त्यामुळे बजेट साधारणतः ऍव्हरेज बजेट झालेलं आहे. जसं मुकुंद कुलकर्णी म्हणाले, जर अधिक फोकस असतं तर त्याचे फायदे अधिक होताना दिसले असते. बजेट सर्वसमावेशकता आणण्याच्या माध्यमातून डिफोकस होताना दिसलं. भविष्यामध्ये त्याची चालना विकासाच्या बाबतीत कशी मिळते हे बघत राहणं महत्त्वाचं असेल. इथंच थांबू, पहा फक्त आयडिया.